आज आपण आपली अस्थी संस्था व त्वचा या पाठातील मानवी अस्थी संस्था हा भाग पाहणार आहोत. आपलं शरीर जे आहे हे शरीर विविध हाडांनी बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगवेगळे आहे. सर्व हाडांचे मिळून एक सांगाडा तयार होतो. त्या सांगाड्यामुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो, तसंच आधारसुद्धा मिळत असतो. शरीरातील सर्व हाडे एकत्र मिळून अस्थिसंस्थेची निर्मिती होते आणि ही अस्थिसंस्था आपल्या शरीराचा कार्यभार पाहत असते. हाडाची रचना कठीण असते, ती लवचिक नसतात. कॅल्शियम कार्बोनेट व कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार यासारख्या अजैविक पदार्थापासून हाडे बनत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हाडांना जो मजबूतपणा येतो तो कॅल्शियममुळे येत असतो. आणि म्हणून अशाच प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा आपण हळूहळू या पाठामध्ये अभ्यास करणार. आपल्या शरीरातील हाडांच्या आकारानुसार या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे चपटे हाडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा माझ्या जवळ या ठिकाणी मानवाचा सांगाडा आहे आणि यामध्ये जी चपटे हाडे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारच्या आकाराची जी हाडे असतात त्यांना आपण चपटे हाडे म्हणत असतो. अशा प्रकारचा आकारसुद्धा त्यामध्ये येत असतो. हाडांचा दुसरा प्रकार म्हणजे लहान हाडे. तर ही लहान हाडे आपल्याला आपल्या हाता आणि पायांच्या बोटामध्ये आपल्याला दिसून येत असतात. हाडांचा तिसरा प्रकार म्हणजे अनियमित हाड. अनियमित हाड हे या सांगाड्यामध्ये हा कमरेचा जो काही भाग असेल त्या ठिकाणी असतं. ते आपल्या शरीराला उभं ठेवण्याचं काम करतं. हाडांचा चौथा प्रकार म्हणजे लांब हाडे. लांब हाडे ही आपल्या मानवी शरीराच्या हाता आणि पायामध्ये असतात. जसं की हा जर आपण हात बघितला या सांगाड्यामध्ये, तर ही जी हाडं आहे विद्यार्थी मित्रांनो ही लांब हाडे. तर विद्यार्थी मित्रांनो, या मानवी सांगाड्यामध्ये हा माणसाच्या कवटीचा भाग असतो ज्यामध्ये मेंदू आपला सुरक्षित असतो. त्यानंतर हा छातीचा पिंजरा ज्यामध्ये आपला फुफ्फूस आणि हृदय हे सुरक्षित असतं. तसंच माणसाचे हात आणि पायसुद्धा यामध्ये आपल्याला दिसतात. मानवी अस्थिसंस्थेचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे अक्षय सांगाडा आणि दुसरं म्हणजे उपांग सांगाडा. अक्षय जो सांगाडा असतो, तर बघा या ठिकाणाहून माणसाच्या डोक्याच्या कवटीपासून तो मणक्यापासूनचा जो काही सरळचा भाग आहे या भागाला अक्षय सांगाडा असं म्हणतात. दुसरा जो प्रकार मी सांगितला तो म्हणजे उपांग सांगाडा. या उपांग सांगाड्यामध्ये माणसाची हात आणि पायांची जी हाडे असतात ती हात आणि पायांची हाडे त्यामध्ये येत असतात. तर अशाच प्रकारचे इतर जे काही गोष्टी असतील त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.